नमस्कार मंडळी आज आपण कांदा वडे करणार आहोत तर कांदा वडे अगदी कुरकुरीत आणि मस्त पाऊस येतोय बाहेर आणि कांदा वडी करायचे तर अगदी कांदा वडे खायला खूप छान लागतात आणि खमंग चवीला सुद्धा खूप छान होतील अशा पद्धतीने आपण इथे केलेली आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारे कांदा वडे कसे करायचे आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी उडदाची डाळ घेतलेली आहे मोठी एक वाटी घ्यायची आहे दीडशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे आपण व्यवस्थित इथे भिजत घातलेली तीन ते चार तास भिजत घातल्यानंतर आपल्याला यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे चाणीमध्ये आपल्याला डाळ पूर्ण टाकून घ्यायची आहे तर इथे पूर्ण उडदाची आपण पूर्ण उडदाच्या डाळीचेच करणार आहोत नुसत्या उडदाचे मिक्स डाळीचे करणार नाही आहोत तर इथे उडदाच्या डाळीला भिजून घातल्यानंतर पूर्ण पाणी काढून घ्यायचे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करणार आहोत त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या दहा ते बारा लसण पाकळ्या घ्यायचे आहेत कारण लसणाचे जो फ्लेवर आहे तो खूप छान लागतो याला आणि तीन चमचे डाळ घ्यायची आहे आपण जी डाळ पाणी झिरपायला ठेवलेली आहे ती डाळ घ्यायची आहे तर ती डाळ आपल्याला लसण आणि मिरच्या ज्या घातलेल्या आहेत त्याच्यासोबत आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची जास्त बारीक नाही पण थोडीशी बारीक करून घ्यायची पेस्ट केल्यासारखी तर इथे जाडसर आपली अशी पेस्ट करून झाल्यानंतर कोथंबीर घ्यायचं आहे कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आणि बारीक कापून घ्यायचं अजूनसुद्धा कोथंबीर असेल तर छान लागेल तर इथे कोथंबीर आपला पूर्ण कापून झालेला आहे कापून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला पुढची प्रोसेस बारीक करून घ्यायचा आहे कोथिंबीर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर त्यासाठी आपण जी डाळ बाऊलमध्ये ठेवलेली होती म्हणजे आपण झिरपायला ठेवलेली होती ती काय करायची एका बाऊलमध्ये पूर्ण डाळ काढून घ्यायची आहे तर चाळणीतली आपण पूर्ण डाळ काढून घेतला आणि पूर्ण पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि जी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसण आणि उडदाची डाळ जी आपण भिजत घातली होती त्याची पेस्ट जी आहे ती पूर्ण टाकून घ्यायची आणि त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचं म्हणजे हरवारा डाळीचं पीठ घालायचं आहे तर हरवार डाळीचं पीठ घालून झालं की त्याच वाटीने ज्या वाटीने आपण डाळ भिजू घातलेली ती या वाटीने मी दोन वाट्या डाळ भिजू घातलेली होती त्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे ते अर्धा चमचा हळद घालायची आहे आपण धणे जे असतात ते जाडसर खलबी कुटून घेतलेलं आहे जाडसर अशी पावडर घ्यायची आहे धण्याची एक चमचा पावडर घेतलेली आहे सोप बडी सोप जी असते त्याची एक चमचा पावडर घेतलेली आहे तीसुद्धा कुटून घेतलेली आहे आबडदोबड म्हणजे जाडसर दोन चमचे लाल मिरच पावडर घालायची कारण आपण हिरव्या मिरच्या दोन ते तीनच घातलेल्या आहेत आणि जिरे पावडर घालायची आहे एक चमचा तर धणे आपण जाडसर कुटून घातलेले आहे सोपसुद्धा जाडसर कुटून घातलेली आहे आणि कोथंबीर घालायचा आहे जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो कोथंबीर घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित पीठ मिक्स करून घेताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे नाहीतर काय होईल पाणी जर तुम्ही घातलं तर वडे अगदी पळपळ पल, येतील आणि कडक एकदम कडक येतील खूप खुसखुशीत येणार नाहीत तर पाणी न घालता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल ला तर पाणी घालायचं आहे नसल लागणार तर पाणी घालायची गरज नाही व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर तर येथे बिना पाण्याचं आपण पाणी न घालता घेतो आहे आणि लागलं असतं पाणी तर आपण पाणीसुद्धा घातलं असतं त्यामध्ये तर यामध्ये आपल्याला पाणी लागतच नाही त्यामुळे पाणी घालण्याची गरज पडत नाही तर येथे व्यवस्थित आपल्या पिठाचा गोळा तुम्ही बघू शकता रंग आणि पिठाचा जो आपण लसण जिरे लसण आणि जिरे पावडर जी घातलेली आणि सूप पावडर खरंच खूप छान फ्लेवर येतो त्याने तर आपण आता त्यासाठी कांदा कापून घेणार आहोत तर लांबा घरात आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहे आणि जितके भरपूर कांदे असतील तितका छान वडा लागेल तुमचा आणि हो तुम्हाला जर वाटलं अगोदरच पिठात कांदा मळून घ्यायचा आहे पण काय होतं आपण कांदा ज्यावेळेस मळून घेतो पिठामध्ये त्यावेळेस खूप नरम होतो कांदा म्हणून काय करायचं कांदा हा आपल्याला का का ज्यावेळेस वडे करायचे लगेचच वडे करायचे त्यावेळेस कांदा घालायचा आहे पीठ आपण मळून ठेवायचं अगोदर आणि ज्यावेळेस आपल्याला जेवण म्हणजे खायचेत वडे त्यावेळेस कांदा चिरायचा आहे आणि पिठामध्ये मिक्स करायचा आहे जो कांदा आपला मऊ न का होता कांदा आपण ज्यावेळेस घालतो ना वड्यामध्ये आणि तळतो त्यावेळेस खूप छान वडे लागतात कारण काय होतं मऊ झाल्यानंतर कांदा हा लुळू झाल्यासारखा होतो म्हणजे नरम झाल्यासारखा होतो तर कधी कांदा वडे करताना आपण पीठ मळून ठेवायचं आणि ज्यावेळेस आपल्याला वडे तळायचेत गरम गरम त्यावेळेस कांदा चिरायचा आणि वड्याच्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे मिक्स करायचा आणि मस्त आवडधोबड थापटायचे प्लेन थापटायची नाही आहेत तर येथे व्यवस्थित आपल्या कांद्यासाठी मिक्स करून झालं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याचा गोळे करून घेणार आहोत कारण आपल्याला एकदा तेल ठेवल्यानंतर आपल्याला गोळे करून घ्यायचे तर व्यवस्थित आपल्याला ज्या आकारात वडे करायचे असेल किंवा खूप मोठं करायचं असेल एक मोठा मोठा एक वडा मोठं करून पटकन तळून घ्यायचं असेल तर सुद्धा करू शकता तुम्हाला ज्या आकारात आवडतील तुम्ही त्या आकारात थापून घेऊ शकता तर इथे अगोदर आपण बॉल आकारात करून घेतलेले आहे एकसारखे बॉल करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक बॅग घ्यायची आहे म्हणजे आपल्याला वडे त्याच्यावरती व्यवस्थित थापता येईल तर इथे मी छोटीशी बॅग घेतलेली आहे त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे अगोदर पाणी लावून काय करायचं आपल्याला हाताच्या साह्याने प्रेस करायचं आहे कांद्याचे जे काप आपण लांबट करून घेतलेले आहे ते काय होतं वड्याच्या थोडेसे बाहेर येते आणि तुम्हाला जर वाटलं वडे खूप पातळ करून खरपूस करून खायचे तर पातळ करूनसुद्धा खाऊ शकता आपण मिडियम आपल्याला इथे वडे केलेली आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही तर आपल्याला अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहे आणि आपण तेल तापायला ठेवलेलं आहे वडे तळण्यासाठी त्यामध्ये अलगत वडे सोडायचे आहे थापायचा वडा आणि सोडायचा आहे आपला वडा चपटा करून घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे तेलामध्ये तर व्यवस्थित आपले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर उलटे करून घ्यायचे त्या बाजूने तळले की आपल्याला उलटे करून घ्यायचे आहेत वडे तर जितके कढईत बसतील तितके आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित आपले थोडेसे खालून तळून झाले की लगेचच आपल्याला काय करायचं उलटे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता कांदा वडे जे आहेत ते कांदा जो आहे आपण डायरेक्ट वेळेवर टाकलेला आहे ना तो कांदा खरंच खूप छान लागतो खायला तर इथे आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत मस्त लागतील खर जितके खरपूस तळल्या जातील आणि जितके गरमागरम खाल्ल्या जातील मस्त लागतील मिरचीसोबत किंवा दह्यासोबत किंवा चटणी करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जसे आवडतील तुम्ही तशा पद्धती त्या लाग दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतात तुम्ही खाऊन बघा कढी जर असेल तर कढीसोबतसुद्धा खूप छान वडे लागतील अशा पद्धतीचे वडे आहेत ते तर आपले वडे आपले इथे ब्राऊन होऊन तळून झालेले आहेत म्हणजे ब्राऊन रंग येतोय त्याला व्यवस्थित जितके व्यवस्थित तळले जाते तितके छान लागतील तर येथे आपण तुम्ही बघू शकता वडे अगदी मस्त रंग आलाय आणि वडे आपले छान दिसत आहेत आणि कांदा जो आहे तो सुद्धा खूप छान दिसतोय वड्यामध्ये तर आता आपले वडे तळून झालेले दोन्ही बाजूने एकसारखे उलटपालट करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मस्त तळून घेतले रंगसुद्धा खूप छान आलाय आणि तळून झालेले वडे आपण प्लेटीमध्ये काढून घेतलेले आहे पूर्ण आपल्याला तेल झिरपून घ्यायचं आणि काढून घ्यायचे तेलसुद्धा पीत नाही तितके छान वडे झालेले आहेत तर खुसखुशीत आणि खमंग वडे होतात ते पटकन होतात परत करायलाही वेळ लागत नाही रंग खूप छान येतो आणि चवीला काय होतं आपल्याला हे जे आपण कांदा वडे जे म्हणतो ना पाऊस पडायला लागला की काहीतरी गरमागरम तळून खावंसं वाटतं किंवा भजे खावंसे वाटतात किंवा वडे खावासे वाटतात डाळ भिजू घालायची दोन ते ती तीन तास भिजली डाळ की लगेच वडे खायला रेडी होतात तर तशाच पद्धतीने आपण दुसरेसुद्धा वडे टाकून घेतलेले आहेत या मग कडेमध्ये मी चार वडे टाकलेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित आणि त्याच्यातच आपल्याला मिरच्यासुद्धा तळून घ्यायचे आणि हो तुम्हाला एक टिप्स सांगायचे मला वडे तळताना आपल्याला सुरुवातीला आठवण नाही राहिली वडे तळताना प्रत्येक वड्यासोबत एक मिरचीसुद्धा कढईमध्ये टाकायची आहे कारण ज्या वड्याला फ्लेवर मिरची तळताना जो फ्लेवर येतो मिरचीचा तो पूर्ण वड्याला लागतो वडेसुद्धा खूप छान येतात चवीला तर नेहमी वडे तळायला टाकले की एक मिरचीसोबत टाकून द्यायचे चार पाच वडे टाकले त्यासोबत एक मिरची टाकायची हिरवी वड्याला खूप छान चव येते आपण सुरुवातीला टाकले नाहीत माझ्यानंतर लक्षात आलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते व्यवस्थित टिप्स लक्षात असू द्या प्रत्येक वड्यासोबत म्हणजे आपण चार पाच वडे टाकतील त्यासोबत एक मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे छान लागेल चवीला आणि मस्त होतील तर अगदी सोप्या पद्धतीचे आणि मस्त होणारे वडे तुम्हाला कसे वाटले आणि कमी साहित्यात आहेत बरं खूप काही साहित्य आपण घेतलेलं नाही ते तर अगदी सोपे आणि पटकन होणारे वडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय